महाराष्ट्राचा कोट्यवधींचा प्रकल्प गुजरातमध्ये कसा गेला, प्रकल्पाच्या अहवालाची एक्सक्लुसिव्ह माहिती आमच्या हाती लागली। महाराष्ट्र आणि गुजरातबद्दल तुलनात्मक अभ्यास झाला होता आणि या अभ्यासात महाराष्ट्रातले हवामान अनुकूल असल्याचा निष्कर्ष मिळाला। प्रकल्पासाठी गुजरातपेक्षा महाराष्ट्राची जागा अनुकूल असल्याचे यामध्ये स्पष्ट झाले। तळेगाव मध्ये योग्य सुविधा असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं। त्रेमाडीसीने या प्रकल्पाबाबत मूल्यांकन केलं होतं। तर या अहवालातले निष्कर्ष आपण पाहूयात। महाराष्ट्रात तळेगाव मधली जागा निश्चित करण्यात आली होती, तर आता गुजरात मध्ये धोलेरा मधली जागा निश्चित करण्यात आली। सध्या हे तुलनात्मक निष्कर्ष आपण पाहतोय महाराष्ट्र आणि गुजरात मधले। महाराष्ट्रामध्ये कुशल कामगारांची उपलब्धता होती, मात्र आता गुजरातमध्ये कुशल कामगार उपस्थित नाहीयेत। महाराष्ट्रात पुरवठा साखळी उपलब्ध आहे, गुजरात मात्र ही साखळी उपलब्ध नाहीये। महाराष्ट्रात दुकानदार आणि ग्राहक उपलब्ध आहेत, गुजरातमध्ये याची कमतरता पाहायला मिळते। महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक कंपनीसाठी पूरक वातावरण आहे, गुजरातमध्ये तसं वातावरण नाहीये। महाराष्ट्रात 10,000 एकर इलेक्ट्रॉनिक सिटीसाठी राखीव आहे, मात्र गुजरातमध्ये पुरेशा सुविधा नाही। तळेगाव रांजणगाव चाकणमध्ये एक्सपोर्ट हब आहे, अत्याधुनिक सुविधा मात्र गुजरातमध्ये नाही। महाराष्ट्रात टाउनशिप प्रस्तावित आहे, गुजरातमध्ये तशी टाउनशिप प्रस्तावित नाही आहे।